मंडळी रियल इस्टेटचे भरपूर व्हिडिओ आपण बघतात, त्याच्यामध्ये रो हाऊस, बंगलो, फ्लॅट, जागा सगळं काय रिअल इस्टेटचं आपण यूट्यूबला जाऊन व्हिडिओ बघतात. पण आजचा व्हिडिओ आमचा तुम्ही बघा, ह्याच्यामध्ये भरपूर माहिती आम्ही रिअल इस्टेटबद्दल, प्रॉपर्टीबद्दल, नवीन घराबद्दल, जागेबद्दल, संबंध पुण्यातली डिटेल जी आहे संपूर्ण दिलेली आहे. तर कृपया करून हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि प्रॉपर्टी विकत घ्या. जय जय पुणे, जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मंडळी आपण बघू शकता, या चला माझ्या बरोबर तुम्ही या. आज तुम्हाला मी घर दाखवतो, बांधकाम स्टार्ट आहे त्या घराचं आणि तुम्ही बघू शकतात हे घर. हे घराचं जे दृश्य आहे तुमच्या समोर आहे मंडळी, तुम्ही हे समोर बघू शकतात. हे बिल्डिंग आहे, ह्याचं बांधकाम चालू आहे. एक इंडिपेंडेंट बंगलो बोलू शकतात, इंडिपेंडेंट हाऊस बोलू शकतात. आणि तुमच्या समोर आहे हे ह्याचं जे काम चालू आहे ते स्लॅबचं काम चालू आहे. एक पहिला स्लॅब झाला, दुसरा स्लॅब आहे आणि हे एकदम मस्त. थोडं इकडे या, इथं येऊन तुम्ही बघू शकतात. एकदम जबरदस्त काम चालू आहे, नवीन घराचं काम चालू आहे. हे साईडला बघू शकतात, आतमध्ये पार्किंगसाठी जागा सोडलेली आहे. कॉलम्स ह्याचे बघू शकतात, जिना बघू शकतात. तुम्हाला मी अजून दाखवतो मंडळी, तुम्ही येऊ शकतात माझ्या बरोबर. ओके, हे काम जे चालू आहे एक सुपर काम चालू आहे. हे कंट्रक्शन आहे, एरिया तुम्ही बघू शकता. संबंध एरिया बघा आणि हे बाजूचं बघा, बांधकाम झालेलं आहे. आणि हे बघा, हे जिना आहे, त्या जिनाच्या वरती हे स्लॅबचं काम चालू आहे. का आज मी हे का दृश्य दाखवतो की इकडे जागा भरपूर आहे दाखवण्यासाठी. आता आपले बरेचसे व्हिडिओ येतात आणि आपण बघतात की त्या इकडं आपण पाठीमागच्या वेळेस तुम्हाला एक स्लॅबचं दाखवण्याची कोशिश केली होती, पण प्रॉब्लेम काय की तिकडे जागाच नव्हती. आज इकडं ऐस पैस एकदम जागा आहे आणि आपण पुण्यामध्ये आहे. आणि बघा, तुमचे जे स्वप्न आहे, तुमचे जे ड्रीम आहे, इंडिपेंडेंट हाऊस पाहिजे पुण्यामध्ये आणि तुमच्या बजेटमध्ये पाहिजे, तर हे कसं काय होऊ शकतात. आणि मंडळी तुम्ही जे व्हिडिओ बघतात ना आमचे किंवा दुसरे युट्यूबर लोकांचे, ते तुम्हाला नुसतं टाइमपास करतात तुमच्या बरोबर, काहीतरी आगळी वेगळी माहिती देतात. पण पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती तुम्हाला सगळ्यात चांगली प्रॉपर्टीची, रिअल इस्टेटची माहिती भेटती. पण त्यासाठी तुम्हाला आमचे व्हिडिओ बघायला लागतात. आणि व्हिडिओ मध्ये जे कोड असतो ते कोड तुम्हाला SMS करायला लागतात. म्हणजे आज पण मी तुम्हाला प्रॉपर्टीची माहिती देणार आहे. एक प्रॉपर्टी आपल्याकडं आहे, तुम्हाला रेट पण सांगतो, 12 लाखामध्ये आहे एक प्रॉपर्टी. पण त्याचे स्क्वेअर फीट किती असणार आहे आणि ती पुण्यामध्ये कुठल्या एरियामध्ये असणार आहे ते पण दाखवू. पण सगळ्यात अगोदर आपण ह्या बिल्डिंगला बघू शकतात, मी तुम्हाला सगळं दाखवतो. मी आपण थोडं लांबच थांबू कारण की इकडे काम चालू आहे. हे या साईडला तुम्ही बघू शकतात, एक मस्त कंस्ट्रक्शन चालू आहे. साईडला जागा वगैरे बघा, बाजूला घर वगैरे बांधलेले आहे. या साईडला आपण एरिया बघू शकतात, एरिया कसला सुंदर एरिया आहे. वातावरण, संध्याकाळचं वातावरण तुम्ही बघू शकतात, पावसाळ्यामध्ये पण एकदम चांगलं, एकदम मस्त असतो वातावरण. हे बघा, हे स्लॅबचं काम चालू आहे, स्लॅबचं बांधकाम चालू आहे. हे आपलं डेलीचं ब्लॉग आहे. आता हे व्हिडिओ तुम्ही बघतात, हे कशासाठी बनवलं, हे टाइमपास साठी ना बनवलं, एक जस्ट इन्फॉर्मेशन. तुम्हाला हे स्लॅबचे बांधकामाची इन्फॉर्मेशन आहे. हे काम बघू शकतात आपण, किती चांगल्या रीतीने काम चालू आहे, स्लॅबचं काम चालू आहे. मंडळी बरं, मला हे सांगा, चला आपण सविस्तर, आज एक प्रॉपर्टी आहे आपल्याकडे 12 लाखामध्ये, त्या प्रॉपर्टी बद्दल पण आपण थोडं आपण साईडला बसून चर्चा करू कारण की इकडं आवाज खूप जास्त आहे. आणि मंडळी कसं की मेन इम्पॉर्टेंट आपल्याला बघा, जागा पाहिजे. बघा पुण्यामध्ये आपल्याकडे जागा आहे, बघा 3,50,000 हिशोबामध्ये जागा आलेली आहे. तुम्हाला 3.5 लाखामध्ये, 4.5 लाखामध्ये आणि 6.5 लाखामध्ये आणि 9.5 लाखामध्ये पण जागा आहे. आणि त्याच्यावर तुम्ही एक आरामशीर इंडिपेंडेंट हाऊस बनवू शकतात. बजेटची जे स्क्वेअर फीट आहे 1,000 स्क्वेअर फीटचं, ते घर तुम्ही बनवू शकतात. पण नेमकं पुण्यामध्ये, चला आपण येऊ राहिलेले पुण्यामध्ये. पुण्यामध्ये तुम्ही बघा मंडळी, पुण्यामध्ये तुम्हाला जे भेटतं ना, तुम्ही जे 12 लाख किंवा 15 लाख किंवा 40 लाख हे तुम्ही देणार, तर तुम्हाला त्याच्यामध्ये किती स्क्वेअर फीट भेटतो माहिती? तुम्हाला 250 भेटतो, कुठं 200 स्क्वेअर फीटचं घर भेटतो.
आणि जास्त जास्त तुम्ही 50-60 लाख दिले तर 550 आणि 600 स्क्वेअर फीटचं तुम्हाला घर भेटू शकतो किंवा फ्लॅट भेटू शकतो. बरोबर ना मंडळी? पुण्यामधले हे रेट चालू आहे, पण पुण्यापासून तुम्ही 45-35 किलोमीटर तुम्ही केव्हा बाजूला जातात तर ते बघा ते हिशोब वेगळे होतो, ते प्लस मध्ये होतो. कारण की त्या एरियाला एवढी डिमांड नसती जी डिमांड आहे पुणे सिटी मध्ये डिमांड आहे. आणि ते जे रेट आहे पुणे सिटीच्या हिशोबाने बरोबर रेट आहे स्क्वेअर फीटचे. बरोबर आहे का नाही? जिथे जेवढी डिमांड असणार आहे त्या एरियाला तेवढं व्हॅल्यू पण असणार आहे, भाव पण असणार आहे त्या जागेला. आता तुम्ही 35 किलोमीटर किंवा 45 किलोमीटर पुण्यापासून तुम्ही गेले तर तुम्हाला हे जे प्रॉपर्टी आहे बरोबर 800 स्क्वेअर फीट 1000 स्क्वेअर फीटची जागा हे सगळं काही तुम्हाला भेटू शकते. ही पण थोडीशी पुण्यापासून थोडस लांब आहे, थोडस दूर आहे, पण ह्यांचं काम झालेलं आहे 1000 स्क्वेअर फीट मध्ये जवळजवळ 800-850 स्क्वेअर फीटचं त्यांनी बांधकाम करून घेतले. खाली जे रूम काढलेले आहे तुम्ही बघू शकता बरोबर 2 BHK हॉल किचन आणि 2 बेडरूम असं त्यांनी सेट लावलेले. बघा त्यांनी 1000 स्क्वेअर फीटच्या गुंठ्याच्या जागेवर त्यांनी एवढं बांधकाम केलेले. मंडळी मला हेच बोलायचं, बघा ते 12 लाखाचं आहे त्याच्याबद्दल बोलतो. तुम्हाला कोड SMS करायला लागणार ते पुणे सिटी मध्ये पुणे एअरपोर्ट रोड नागपूर चाळ मध्ये 12 लाखाचं घर आहे. पण ते जवळजवळ बघायला गेलं तर जास्त मोठे नाहीये, 200 स्क्वेअर फीटचे घर आहे. आता तुम्ही विचार करू शकता 200 स्क्वेअर फीटचे काय आहे. बघा मंडळी आम्ही इथं फोटो व्हिडिओ काही दाखवत नाही. प्रॉब्लेम हेच आहे की राहत्या घरामध्ये बघा रेंटवर घर दिलेलं असतं आणि केव्हा त्याच्यामध्ये लोक असतात, फॅमिली असते, त्यामुळे आपण तिकडची शूटिंग दाखवत नाही. पण मंडळी हे जे घर आहे हे जी शूटिंग दाखवली कारण की हे आपल्यासाठी एकदम मोकळं घर आहे आणि एकदम आरामशीर. बरं मंडळी तुम्हाला ते घर पुण्यामध्ये ते घर बघायचं असेल तर बघा समोर एक ब्रोकर आहे, एजंट आहे, तो तुम्हाला दाखवणार आहे. कारण की बघा कोण पण म्हणत असेल तुम्हाला की मालकाचा नंबर देतो, ओनरचा नंबर देतो, तो देऊ शकत नाही. ओके, हे लक्षामध्ये ठेवावं. कारण की बघा ही जी प्रॉपर्टी आहे 12 लाखाची तर त्याच्यासाठी पण एजंट आहे. तुम्हाला हा जो कोड आहे 12 लाख आणि तुम्हाला स्क्वेअर फीट जे आहे 200 स्क्वेअर फीट आणि नागपूरचा हा कोड तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करायला लागणार. व्हॉट्सअप नंबर आहे 9028750499 हा व्हॉट्सअपचा नंबर आहे. इथं तुम्ही कोड सेंड करा आम्हाला. ओके मंडळी ही जी प्रॉपर्टी जी 12 लाखाची आहे त्यासाठी तुम्हाला कोड दिलेले. बरं ह्या आजचा जो व्हिडिओ आजचा जो ब्लॉग आपला होता तो कसा वाटला तुम्हाला त्याची प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सअपवरती पण देऊ शकतात. ओके मी तुम्हाला पुन्हा एक नवीन प्रॉपर्टीची रिअल इस्टेटची माहितीसाठी ह्याच चॅनलवरती पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि मी कासिम शेख आपल्यासाठी घेऊन येणार आहे. ओके मंडळी भेटू आपण नेक्स्ट वेळेस नेक्स्ट टाइमला. जय महाराष्ट्र, जय जय पुणे. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. थँक्यू.